गुरुदेव दत्त नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 29 सोन्याच्या विटेऐवजी सोन्याचा संपूर्ण पर्वत निर्माण करून गुरुक्षेने गुरु मच्छिंद्राची साधू भोजनाची इच्छा पूर्ण केली. मच्छिंद्र गर्भाधी पर्वतावरच राहिले. गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्राचा निरोप घेऊन गिरनार पर्वतावर तीर्थयात्रा करीत पोचले. तिथे दत्तात्रेय महाराजांची भेट घेतली. दत्तात्रेय महाराजांनी मच्छिंद्राची चौकशी केली, कुशल विचारले आणि नंतर गुरुक्षेला सांगितले, माझा आवडता शिष्य भरतरी पत्नीच्या मृत्यूमुळे तिच्या वृहाचे दुःख करीत 12 वर्षे स्मशानात शोक आकुळ होऊन बसला. या शोकाच्या अवस्थेतून बाहेर आणून नश्वर जगाची जाणीव करून दे, बोध करून सावध कर. हा भरतरी म्हणजे द्रुमिळ नारायणाचा अवतार. त्यांनी गोरक्षला यांची जन्मकथा सांगितली. गोरक्षनाथांनी दत्तात्रेय महाराजांची आज्ञा स्वीकार करून आशीर्वाद देऊन व्यनाश्रमांतरून भस्म कपाळवले. एका क्षणात 50 योजनेनंतर पार करून ते अवंती नगरीतील स्मशानात आले. तेथे भरतरीला शोक करीत बसल्याचं पाहिलं. त्यांना केवळ बोध करायचं म्हणून त्यांच्याजवळ गेले तरी त्यांचा उपयोग होणार नाही अशी त्यांची पत्नी विरहाने भ्रमिष्ठ अवस्था झाली. त्याला दुसरी युक्ती करायला लागला असे विचार करून गुरुक्षे तिथून निघाले. अवंती नगरीत आले. तिथे त्यांनी कुंभाराच्या घरी जाऊन मडकं घेतलं, त्याला रंग देऊन नाक डोळं काढलं. ते घोंटी पुन्हा स्मशानात आले आणि भरतरीच्या जवळ चालत असताना ठेच लागल्यासारखे करून जमिनीवर पडले. त्याबरोबर त्यांच्या हातातलं मडकं खाली पडून फुटलं. ते पाहून गुरुक्षेने हंबरडला फोडला, हाय हाय माझी प्रियतमा, माझी बाहुली मला सोडून गेली, आता मी कसा तुझ्या विनार राहू, मी प्राण देतो वगैरे वगैरे म्हणून आक्रोश करू लागले. त्याचा ते विलाप पाहून जवळ बसलेला भरतरी क्षणभर स्वतःचे दुःख विसरला. गोरक्षाकडे नवलाने पावलावला तो म्हणाला, अरे गोसावया, अरे कसली बाहुली घेऊन बसलायस रे, एक पैसा टाकला तर तसली मडकी पुष्कळ मिळते आणि ती बाहुली म्हणतोस, तर शुद्र मडकी मातीची असल्याने फुटणारच, इतिहासाची एवढी उडी फुटून रडण्याचं काय कारण आहे. उपदेशाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार होत आहे असे लक्षात आलं. गोरक्षाने रडण्याचे नाटक चालू ठेवत म्हणाला, अरे ज्याचं दुःख त्यालाच कळतं, तुम्हाला एक पैशाची वाटणारी बाहुली शुद्र मडकी नव्हती तर माझी प्राणेश्वर बही माय होती, तुम्ही नाही का कोण पिंगळा का बिंगळा, साठी 12 वर्षे मशानात शोक करीत बसला. भरती मारे मातीचं मडकं आणि हडमासाची सुंदर तरुण स्त्री याची तुलना कशी करतोस, तुझं मडकं दुसरी मिळेल माझी पिंगळा पुन्हा मिळेल का. गोरक्ष म्हणा, मी एकच नाही 1000 पिंगळा तुझ्यासमोर उभ्या करतो, परंतु त्या बडल्या तुम्हाला काय देणार. भरती म्हणा, तू माझी पिंगळा पुन्हा आणून दाखवली तर हे राज्य वैभव तुला अर्पण करून तुझा शिष्य होऊन राहतो. गोरक्षाने कामिनी आश्राचा जप करून पिंगळ्याच्या नावाने भस्म टाकताशीने 1000 पिंगळा खाली उतरल्या. हे पाहून भरतरी विस्मित झाला. त्या भरतरीभोवती जमल्या. भरतरीने त्यांना संसारातील गुप्त गोष्टी खुण्याच्या गोष्टी विचारल्या. त्या सर्वांची त्याने अचूक उत्तर राहिले. मग त्याची सर्वात पुढे असणारी पिंगळा भरतरीच्या जवळ आली आणि म्हणाले, प्राणनाथा, गोरक्षामुळे मी पुन्हा भूमीवर आले असले तरी आपण दोघांना मृत्यू अटळले. पुन्हा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला की दुसऱ्याला दुःख अटळले, म्हणून तुम्ही माझा ध्यास सोडून द्या. गोरक्षनाथांच्या कृपेमुळे तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल, मला स्वर्ग प्राप्त झाली, तुम्ही शाश्वत सुखाचा मार्ग अनुसरा. भरतरीनाथाने गोरक्षाचे चरण धरले. गोरक्षाने विचारले, तुला राज हवी पिंगळा हवी की वैराग्य वृत्ती धारण करून जन्माचे सार्थक करून घेणार. भरतरीनाथ म्हणाले, तुम्ही एका मंत्राच्या सामर्थ्याने मृत्यू पावलेली पिंगळा क्षणातून विकली. मी 12 वर्षे त्याच्या विराने झुरत होतो, माझा भ्रम दूर झाला. योगाचे सामर्थ्य सर्वश्रेष्ठ मला याचा अनुभव आला. मला यातून सोडवा आणि तुमच्याबरोबर घेऊन चला. गोरक्ष भरतरी राजवाड्यात आले. विक्रमाला साक्षी ठेवून गोरक्षनाथाने भरतरीनाथाला नाथपंथाचे दिशे दिले. शिंगी कथा झोळी नाथपंथाची भूषण त्यांच्याजवळ देऊन त्यांना ते गोरक्षनाथांकडे आले आणि गोरक्ष भरतरीला घेऊन निघाला. आणि अति अशक्तपणामुळे त्याला पाऊल उचलत होते. गोरक्षनाथाने यनास्त्राची योजना करून मंत्र म्हणून भस्म त्यांच्या कपाळावर लावले. भरतरी उत्साही होऊन चालू लागला. क्षणात ते गिरनार पर्वत आले. दत्तात्रेय महाराज त्यांची वाटच पाहत होते. त्यांनी गोरक्षनाथांना भरतरीला जवळ घेतले, प्रेमाने समाधान केले आणि इथेच मात्र अध्याय 29 समाप्त झाला.